शासनाने वर्षात धनगर समाजाला आरक्षण दिले नाही शासन वारंवार धनगर समाजाची फसवणूक करत आहे या भाजप शासनावर आता धनगर समाजाचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे भाजपा सरकारला या निवडणुकीत खाली खेचण्यासाठी धनगर समाज सज्ज झालाय धनगर समाजाच्या प्रश्नाबाबत मागील काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी राज्यात रान पेटवले ठिकठिकाणी थीक जाहीर मेळावे घेण्यात आले या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थिती दाखवत समाजाने यांच्या हातात नेतृत्व दिले पडळकर आणि जानकर यांनी शासनाने धनगर समाजाची केलेली फसवणूक समाजाच्या लक्षात आणून दिली आरक्षणावरून धनगर समाजामध्ये जागृती करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा सरकारला सत्तेपासून बाजूला करण्याचा निर्णय धनगर समाज बांधवाने घेतलाय धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये कुणी वचन देऊन कुणी जाहीरनामा करून किंवा कुणी स्टॅम्पवर लिहून दिलं म्हणून आरक्षण देतात ही यापासून धनगर समाजाच्या नेत्यांनी किंवा आम्ही शिकलेल्या तरुणाने आमची भूमिका बदललेली आहे की जे धनगर समाजाला आरक्षण देणार नाहीत त्यावरती धनगर समाजाचं मतदान होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही धनगर समाजामध्ये निश्चितपणानं चांगल्या प्रकारची जागृती केलेली आहे की आता आपण आपल्या लेकराबाळांच्या अन्नामध्ये विष कालवू द्यायचं नाही आणि जे काही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे मतदान करायचं आहे ते ज्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही त्याला गाडण्यासाठी करायचं आहे मग कितीही सरकारं गाडं लागली तरी चालतील जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारं गाडत जायची